वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज नागपुर में थे, जिन्होंने मीडिया से विभिन्न मुद्दों पर चर्चाएं की। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे शिवसेना और शरद पवार राष्ट्रवादी मामले में 1957 का इंदिरा गांधी मामले का आधार लेना चाहिए था। वहीं ईवीएम मामले में 5 साल से लड़ाई लड़ने के बाद भी उन्होंने की। वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर का कहना है कि उन्हें मोदी हटाओ मुद्दे में कोई रस नहीं है। आम जनता के मुद्दे, किसानों के मुद्दे को लेकर वह महाविकास आघाड़ी में आए। वंचित वती कि आम्ही नुसतं सीट शेअरिंग आणि मोदी हटवा याच्या मधला आमचा असणारा इंटरेस्ट फार कमी आहे। इथे आपला असणारा बसुदा जर रेडी असेल आणि तो आपण करणार असू तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते। त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते आपला मिनिमम कशा कशावरती अंडरस्टँडिंग होतंय याचा असणारा मसुदा तयार करायचा आहे आणि तो प्रत्येक पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी सबमिट करून पुढच्या कमिटीच्या बैठकीपर्यंत तो अजेंडा येऊन मान्यता झाला की सेकंड फेजमध्ये मग असणारा सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा होईल। वहीं उद्धव ठाकरे और शरद पवार मुद्दे पर उन्होंने कहा कि इस मामले में 1957 के इंदिरा गांधी मामले का आधार लेना चाहिए था, मगर ऐसा हुआ नहीं है। शरद पवार के मामले पर उन्होंने कहा कि राष्ट्रवादी में जो हुआ है वह पार्टी तक सीमित है, उसका अन्य राजनीतिक पक्ष में कोई फर्क नहीं पड़ेगा। वहीं ईवीएम मामले में उन्होंने कहा कि वह ईवीएम के खिलाफ पिछले 5 साल से लड़ाई लड़ रहे हैं, वह कोर्ट में सबूत भी पेश करेंगे। ईव्हीएमच्या संदर्भातले असणारे मागच्या 5 वर्ष कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे आणि आता जेव्हा कुठे ते मी प्रूव्ह करेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे तेव्हा एव्हरीबडी एकदम मी सगळ्यांचं वेलकम करतोय या लढ्यामध्ये। आणि त्यांनी कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोघांवरती असणारं प्रेशर टाकावं की ईव्हीएम जसं काउंटिंग होतं तशाच प्रमाणे व्हीव्हीपॅट जे आहे तेही काउंटिंग झालं पाहिजे। ते दोन्ही त्यांनी अशा मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती। ते त्यांच्या महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो, त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं। आता माझ्या अंदाजानं त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे, त्या सगळं छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात आहे। तेव्हा BJP मध्ये राहून छगन भुजबळ याच्यामध्ये कसे राहणार हे आम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल आणि मगच आम्ही निर्णय घेऊ त्याच्यावर। प्रकाश आंबेडकर ने कई मुद्दों पर अपने विचार मीडिया के सामने रखे हैं। देखना होगा कि आने वाले चुनाव में किन मुद्दों पर पार्टी आगे जाती है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।